तिलक नगर बाल विद्या मंदिर स्टैंडर्ड फर्स्ट, सब्जेक्ट इंग्लिश बाल भारती, यूनिट 7, पोएम नंबर 1, ट्रैफिक रूल्स, पेज नंबर 63-64। टुडे वी आर गोइंग टू लर्न अबाउट पोएम नंबर 1, ट्रैफिक रूल्स। सो लेट्स स्टार्ट। यूनिट 7, पोएम नंबर 1, ट्रैफिक रूल्स। लिसन, लर्न एंड रीड अलाउड, म्हणजे ऐका, शिका आणि मोठ्याने वाचा। आता ट्रॅफिक म्हणजे काय? तर वाहतूक। आपण खूपदा ट्रॅफिक बघितलंय, कुठे? तर शहरामध्ये, हायवेवर, हो ना? हे ट्रॅफिक कशामुळे होतं? तर खूप साऱ्या गाड्यांमुळे। तर याच ट्रॅफिकचे काही रूल्स म्हणजेच नियम आहेत, ते आपण आज बघणार आहोत। सगळ्यात आधी आपण ही पोएम वाचून घेऊन समजून घेण्याचा प्रयत्न करू आणि नंतर याला चाल लावू। सो लेट्स स्टार्ट। आधी आपण ही कविता वाचून घेऊया, तुम्ही माझ्या मागे वाचण्याचा प्रयत्न करा। व्हेन यू गो आउट इन टू द स्ट्रीट, इन युअर व्हेइकल ऑर ऑन युअर फीट, लुक आउट फॉर ईच ट्रॅफिक साईन टू कीप यू सेफ, सिक्युअर अँड फाईन। To cross the road when you go walking, use the black and white zebra crossing। आता आपण ही कविता चालीवर म्हणून घेऊया, तुम्ही माझ्या मागे म्हणण्याचा प्रयत्न करा। When you go out into the street, in your vehicle or on your feet, look out for each traffic sign to keep you safe, secure and fine। To cross the road when you go walking, use the black and white zebra crossing। आता आपण एक एक लाईन समजून घेऊया। When you go out into the street, in your vehicle or on your feet। When म्हणजे जेव्हा, street म्हणजे रस्ता, vehicle म्हणजे वाहन। याचा अर्थ असा आहे की जेव्हा आपण किंवा तुम्ही रस्त्यावर जाता, तेव्हा तुमच्या किंवा आपल्या वाहनामधून किंवा आपल्या पायाने। लुक आउट फॉर ईच ट्रॅफिक साईन टू कीप यू सेफ, सिक्युअर अँड फाईन, म्हणजे प्रत्येक रहदारी चिन्हाकडे बघा। टू कीप यू सेफ, सिक्युअर, या दोन्हीचा अर्थ आहे सुरक्षित। अँड फाईन म्हणजेच तुम्हाला सुरक्षित आणि व्यवस्थित ठेवण्यासाठी। कळलं? वरील दोन कडव्यांमध्ये काय सांगितलं आहे? तर जेव्हा तुम्ही रस्त्यावर जाता, तुमच्या गाडीने किंवा पायाने चालत, तेव्हा प्रत्येक ट्रॅफिक साईनकडे बघा। कशासाठी? तर तुम्हाला सुरक्षित आणि व्यवस्थित ठेवण्यासाठी। नेक्स्ट काय आहे ते बघूया। टू क्रॉस द रोड व्हेन यू गो वॉकिंग, यूज द ब्लॅक अँड व्हाईट झेब्रा क्रॉसिंग, म्हणजेच आपण चालत असताना रस्ता ओलांडण्यासाठी काळ्या आणि पांढऱ्या झेब्रा क्रॉसिंगचा वापर करा। इथे चित्रात दाखवलं आहे बघा, इथे काळ्या आणि पांढऱ्या अशा पट्ट्या आहेत, याला झेब्रा क्रॉसिंग असे म्हणतात। रस्त्यावर काळे आणि पांढरे पट्टे, याला झेब्रा क्रॉसिंग म्हणतात। रस्ता ओलांडताना त्यावरून चालत जायचं असतं। तर अशा प्रकारे या कवितेतून आपल्याला काही वाहतुकीचे नियम सांगितले आहेत। समजलं ना तुम्हाला? आता आपण पुढे बघूया। ट्रॅफिक सिग्नल फॉर व्हेइकल्स, म्हणजेच वाहनासाठीचे वाहतुकीचे चिन्ह। पहिलं कोणतं चिन्ह दिलं आहे? तर लाल। मुलांनो, ट्रॅफिक सिग्नल तुम्ही पाहिलंच असेल, तुम्ही तर आता लहान आहात, पण तुम्ही तुमच्या आईबाबांबरोबर बाहेर गाडीतून जात असताना रस्त्यावर अशा प्रकारचे ट्रॅफिक सिग्नल बघितलेत, हो ना? तर याचा अर्थ काय ते बघूया। फर्स्ट रेड कलर, बघा इथे रेड कलर आहे। हा रेड कलर काय सांगतो आपल्याला बघूया। इफ अ सिग्नल चेंजेस टू द कलर रेड, स्टॉप ॲट वन्स, डोंट गो अहेड,
म्हणजे जेव्हा सिग्नल रंग लाल रंगामध्ये चेंजेस म्हणजे बदलतो तेव्हा स्टॉप ॲट वन्स म्हणजे ताबडतोब थांबा. डोंट गो अहेड म्हणजे पुढे जाऊ नका. हा लाल सिग्नल काय सांगतो की पुढे जाऊ नका. नंतरचा आहे येलो कलर. हा येलो कलर काय सांगतो बघा, गेट रेडी बी व्हेरी केअरफुल व्हेन इट टर्न्स येलो. हा येलो सिग्नल काय सांगतो, जेव्हा पिवळ्या रंगामध्ये बदलतो तेव्हा गेट रेडी बी व्हेरी केअरफुल म्हणजे तेव्हा तयार व्हा, खूप काळजी घ्या, असा हा येलो सिग्नल आपल्याला सांगतो. पुढे आहे ग्रीन सिग्नल. हा ग्रीन सिग्नल काय सांगतो बघा, व्हेन इट टर्न्स ग्रीन इट इज सेफ टू गो. ऑबे द रूल्स विदाउट मच फस अँड रीच होम सेफ. यू आर प्रेसियस म्हणजे ओबे म्हणजे आज्ञा पाळणे. ओबे द रूल्स विदाउट मच फस म्हणजेच गोंधळ न करता नियमांचं पालन करा. आणि रीच होम सेफ म्हणजेच घरी सुरक्षित पोहोचा. यू आर प्रेसियस म्हणजे मौल्यवान म्हणजेच तुम्ही मौल्यवान आहात, तुमचा जीव मौल्यवान आहे. तर अशा प्रकारे हे ट्रॅफिक सिग्नल आणि त्यांचा काय अर्थ आहे हे आपण बघितलं. तर तुम्हीही बाहेर जाताना आपल्या घरच्यांना हे ट्रॅफिक रूल्स आणि सिग्नल्स पाळायला सांगा आणि तुम्हीही मोठे झाल्यावर गाडी चालवाल, हो ना, स्वतः क्रॉस कराल, रस्ता क्रॉस कराल, तेव्हा या नियमांचे काटेकोर पालन करा. समजलं ना? तर अशा प्रकारे आज आपण ट्रॅफिक रूल्सचे काही नियम, रूल्स म्हणजे नियम आपण बघितलेला आहे. आता तुम्ही ही कविता दोन वेळा म्हणा आणि एक वेळा लिहून काढा. थँक्यू.